नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, कसे आहात? आय होप ऑल वेल. स्वागत नहीं करोगे हमारा? आवाज नीट येतोय? बाकी जेवढे लोक लाईव्ह आहेत त्यांनी हाय टाका, येस टाका, नो टाका. संपूर्ण अंकगणित त्याच्यात शेकडेवारी हा टॉपिकला आपण आज जात आहे. आणि नक्कीच या टॉपिक मधून काल याच्या आधी एक लेक्चर झाला, त्याच्यात आपण टक्केवारी कशी काढायची हे शिकलो. आज थोडं आणखी ऍडव्हान्स मध्ये जायचं आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील माझ्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी सचिन वाळूंकर स्वागत करतो. लाईव्ह आणि ऑफलाईन दोन्ही बघत असणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांसाठीचं अत्यंत महत्वपूर्ण असं हे रोज सकाळी 10 वाजता होणारं लेक्चर करू सुरुवात. बघा मंडळी, टक्केवारी हा टॉपिकचा दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चर मध्ये आपण टक्के म्हणजेच नेमकं काय ह्याच्यावर भर दिला होता. बरोबर, टक्के म्हणजे 100 पैकी. मग टक्के कसे काढायचे याकडे पण आपण लक्ष दिलं होतं. कशा प्रकारे टक्के काढल्या जातात हे पण आपण खूप डिटेल मध्ये शिकवलं होतं. आणि तुम्ही खूप जास्त आणि खूप छान अशी प्रॅक्टिस सुद्धा केली या मताचा मी आहे. त्याच्यात एक्झाम मध्ये येणारे प्रश्नांच्या पॅटर्न सुद्धा आपण डिस्कस केले आणि भरपूर सारं एक मटेरियल तुम्हाला डिलिव्हर करण्याचा हा प्रयत्न होता. तरीही छोटस एक रिव्हिजन म्हणून मी परत एकदा तुम्हाला काही उदाहरणं देतो ज्याच्यात तुम्हाला टक्केवारी कशी काढायची ते सांगतो. तसं जर म्हटलं की बघा, 1600 40% म्हणजे किती? बरोबर आहे. तर हा चे म्हणजे गुणाकार असतो, है ना. ह्याला पहिली मेथड अशी आहे बघा की 1600 40% तुम्ही 100 पैकी 40 असं घ्यायचं. बरोबर किती? तर ह्या शून्य या शून्य सोबत गेला, हा शून्य इकडे गेला, आता काय राहणार आहे? 1664 आणि हा शून्य दसाच्या तसा, म्हणजे 1600 40% 640. दुसरा एक पॅटर्न आहे की 100 पैकी 40, तर 1600 पैकी किती? कितीला तुम्ही एक्स मानता, तिरपा गुणाकार. एक्स बरोबर 1600 × 40/100. शून्य गेलं या दोन शून्यासोबत, 1664 आणि हा शून्य. ही दुसरी मेथड आहे. बरोबर, ही मेथड नंबर एक. ही मेथड नंबर दोन है ना. आणि मी जी शिकवलेली SW मेथड जी आहे त्यानुसार 1600 40% विचारता बरोबर जेव्हा असे टक्के विचारले जातात तो हे दोन शून्य गायब करायचे, 1664 आणि तो शून्य तसाच्या तसा. सही आहे? एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम, जाऊ समोर. क्या मग ह्यानंतर काही पोरांना डाऊट होता की सर जर असं विचारलं तर 525 चे 20% कसे काढायचे, है ना. तर ह्याला माझ्या मेथड नुसार, या डब्ल्यू मेथड नुसार बघा, 525 चे 20% कसे काढणार? हा शून्य गेला आणि इकडे पॉइंट दिला. मग 52 किती वेळा आहे? 52.5 दोन वेळा, ठीक आहे, गुणेला दोन म्हणजे 5 × 5 = 10 हा चांगला. एक 52 × 104 आणि 105. तर 525 चे 20% झाले 105, सॉरी, ठीक आहे. सो दुसरी मेथड काय की इथं 100% व्हॅल्यू म्हणजे 525 आहे. मग इथून एक शून्य गेला, 10% व्हॅल्यू म्हणजे 52.5. आपल्याला किती पाहिजे होते? 20%. म्हणून आणखी जर 10% ऍड केलं
तर 52.5 हे दोघं 10 10 20% हे दोघं 52 52 आणि हा 105. क्लिअर आहे का? यस. जे कोणी लाईव्ह आहे एकदा प्रेझेंटीचा बी टाका. स्वागत 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 है ना. तर ह्या प्रकारे हा टॉपिक सॉल्व करायचा होता. म्हणून आता कोणत्या त्या संख्येला 100% मानायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक, बघा. मग आता विचारलं समजा आयोगाने किंवा तुम्हाला एक प्रॅक्टिस करायला मी देतो. 1600 चे तुम्ही मला 51% किती होतात सांगा. दुसरं 31% किती होतात ते सांगायचं आहे, है ना. तिसरं 11% किती होतात ते सांगायचं आहे. एकूण 90% किती होतात ते सुद्धा सांगायचं आहे. चला बरं सांगा बरं पटापट. प्रशांत जी काय म्हणता, गुड मॉर्निंग, प्रेझेंट. प्रशांत सांगा बरं याचं उत्तर पटापट. सगळ्याचे उत्तर सांगा. सगळ्यांचं उत्तर काढा प्रशांत जी, मग मी शॉर्ट मध्ये सांगेल. कितीला 100% पकडायचं आणि त्याच्यानुसार कसं शिकवायचं, आज एक नवीन मेथड तुम्ही शिकणार आहात. व्हेरी गुड प्रशांत, एक नोट सुद्धा काढून ठेवा या सगळ्याच्या. याच्या आधीचे सर्व टॉपिक बघितले का? व्हेरी गुड. नाही बघितले तर बघून घ्यायचे प्रशांत. बघा आता मी सांगतो इथं या अशा प्रकारच्या गणिताला कसं सॉल्व. या ठिकाणी 100% म्हणजे 1600 आहे. तर तुम्हाला मला एक सवय लावायची आहे की इथून एक शून्य गेला, बघा 10 राहिले, मग इकडनं एक शून्य गेला तर 160, बरोबर. आणखी एक शून्य गेला तर 1600 1% 16 आला का लक्षात आहे तुम्हाला, है ना. 100% इथंच आहे.
10% काढला, 1% काढला, आता 100% म्हणजे 1600 आहे, तर ह्याला अर्ध करा. 50% म्हणजे मग ह्याला अर्ध करा 800. बरोबर आहे का? मग 5% पण तुम्हाला काढता येतात का याच्यावरून? कशी जादू आहे. आता 51 म्हणजेच बघा, आता 51% म्हणजेच 50% अधिक 1%, 50% म्हणजे किती झाले तुमचे 800, आणि 1% म्हणजे किती झालं 16, म्हणून 8 × 1 = 6. जमलं? परफेक्ट. आले ट्रिक लक्षात? तसंच मग आता हा झाला 816, ठीक. 30% कसे काढणार? तर 10% म्हणजे 160, मग 30% म्हणजे 16 × 3 = 4, 480, आणि 1% म्हणजे 16, म्हणजे 496. आता झालं का तोंडी कार्यक्रम? आता 11% म्हणजे कसं? 10% + 1%, बरोबर. मग 160 आणि 16 म्हणजे 176. 89 म्हणजे किती? तर यार 100% म्हणजे 1600, बरोबर. बघा 100% म्हणजे 1600, ह्यातून मी 11% मायनस करतो, माझ्याकडे 11% व्हॅल्यू आहे 176, ठीक आहे. यातही ट्रिक, 1600 मधून 100 मायनस करा 1500, आणि 1500 मधून 76 मायनस करा तर 24 राहतील, आणि 14 + 24 झालं 1424. सही आहे? परफेक्ट. प्रशांत, वा वा वा, जेवढे लोक लाईव पाहत आहेत, ह्या प्रकारे जर तुम्हाला टक्केवारी काढता आली, म्हणजेच मला तुम्हाला एक सांगायचं आहे की लिहायचं राहिलं असेल तर सांगा मला की कोणतीही संख्या दिलेली असली की तिचं 100% म्हणजे 100% म्हणजे तीच संख्या असते, बरोबर. मग या 100% तुम्हाला 10% काढता आले पाहिजे, 1% काढता आला पाहिजे, 50% काढता आले पाहिजे, 5%, ह्या 4 जरी व्हॅल्यू काढता आल्या पटकन, तर तुम्हाला काय होतं मग की ह्याच्या आजूबाजूच्या सगळ्या व्हॅल्यू काढता येतात. समजा मी एक संख्या दिली किंवा 2000, समजा सोपी मुद्दा प्रॅक्टिस करा. मग 2000 चे 10% किती? 200. 50% किती? 1000. 5% किती? 100, है ना. 1% किती? तो 20. मग आता मला 7% विचारले, तर 5% + 1% + 1% हे माझ्या डोक्यात पाहिजे. 5% म्हणजे 100, आणि 1% म्हणजे 20, 2% म्हणजे 40, म्हणून 7% म्हणजेच 140. जमलं का? असं तुम्ही कितीही याचं काढू शकता, कितीही फास्ट काढू शकता, काहीच त्याच्यात हे नसते, ठीक. सही आहे? परफेक्ट. चल मग अजून एक प्रॅक्टिस म्हणून अजून एक मी उदाहरण देतो, म्हणजे मग आपण समोर जाऊ. मला तुम्ही काढून दाखवा प्रशांत भाऊ, 2500 चे 100% काढा, 10% काढा, 1% काढा, 50% काढा, 5% काढा, 6% काढा, 0.1% काढा, आणि 10.1% काढा. चलो चलो चलो, सोपी आहे.
आलं का प्रशांत जी? बाकी लोक व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा एकदम सिंपल 25 100% 2500 10% 250 1% 25 पटकन 1% 0.1 टाकायचं आहे म्हणजे त्याच्या इकडे सरका. बरोबर आहे का? आलं लक्षात? फक्त एक इकडे घर सरकायचं आहे. आता 10% आणि 0.1% म्हणजेच 250. बरोबर. आणि 0.25 म्हणजे 252.5. क्लिअर. आता 50% म्हणजे किती रे? 100% म्हणजे 2500 तर 50% म्हणजे 1250. 5% म्हणजे आपला 1-0 गेला. ठीक आहे. 6% म्हणजे किती? 5% आणि हा 1%. या दोघांची टोटल होते ती 6%. म्हणजेच 125 आणि 25 म्हणजे 150. क्लिअर आहे का? एवढं का देतोय मी, एवढी का प्रॅक्टिस देतोय? कारण हे फास्ट काढण्याची सवय एकदा झाली की मग आयोग ज्या प्रकारे क्वेश्चन विचारत शेवटी काय असतं माहिती आहे का मंडळी? की ब्रेन मध्ये तुम्ही किती फास्ट कॅल्क्युलेशनच्या तुम्हाला सवय लागतात, है ना? कोणतीही गोष्ट दिली तर त्याच्या फास्ट कॅल्क्युलेशनच्या सवय जर लागल्या. स्वागत आहे स्वागत आहे जेवढे लोक जॉईन होत आहेत, है ना? काजल जी, गोकुळ जी, स्वागत आहे स्वागत आहे. किती फास्ट तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्याच्यासाठी आपण ही मेथड दिली आहे. उशिरा जे जॉईन झाले, एखादी संख्या असते तीच संख्या 100% असते, तिचे वेगवेगळे टक्के काढणं मी इथं शिकवत आहे. त्याच्यामुळे वेगळा गुणाकार करण्याची तुम्हाला गरज राहणार नाही, म्हणजे संख्येत खेळण्याचं तुम्हाला सवय होईल. जाऊ पुढे बघा. याचा याच्याशी रिलेटेड काही उदाहरणं जर आयोगात किंवा एक्झाम मध्ये आलेले जर म्हटले, म्हणजे एखाद्या वस्तूचे टक्के काढायचे आहेत असं जर म्हटलं, अरे बाकी लोक प्रेझेंट आहेत तर बोलत जा ना, जरा आपलीच ऍप आहे, आपणच आहे आणि आपलाच धुमाकूळ करायचा आहे, है ना? तर बोलत जा पटापट. येस. तर आणि काही अडचण आहे का सांगा, किंवा एखादा टॉपिक समजला नाही का, आपलं घरचं काम आहे. मी शाळेत जसं एक्स्ट्रा लेक्चर घेतात तसे एक्स्ट्रा लेक्चर पण घेईल ना. किंवा एखादा दिवस असा येईल, जशी जशी एक्झाम जवळ आली आहे मला तुमच्यावर प्रचंड मेहनत घ्यायची आहे, दिवसाला 3-3 तास घेत जाऊ आपण लेक्चर, है ना? काही वेगळे बी लागणार नाही त्याच्यासाठी, है ना? पण तुमचा हा विषय क्लिअर झाला पाहिजे. परफेक्ट. एक एक टॉपिकवर आपण भर देतोय. आज टक्केवारी पटकन सर्व बॅचकडे स्विच होणार आहे आपण. जर तुम्हाला टक्के काढता आले, है ना, 100% किती किंवा काय, है ना, टक्के म्हणजे 100% किती, तर आपण मग जायचं का त्या टॉपिक कडे ज्याचं नाव सरळ व्याज आहे. की सरळ व्याज कडे जायच्या आधी आणखी एक छोटासा टॉपिक घेऊ सूट म्हणून. मला वाटतं सूट वर आपण जाऊ पहिला, है ना? सूट. बरोबर. एक उदाहरण देतो मी एका 5000 रुपयाच्या वस्तूवर 50% व 50% नंतर 50% अशी सूट मिळाली तर ती वस्तू कितीला मिळणार सांगा. स्वागत स्वागत काजल जी, प्रशांत जी, बापरे योगी दाजी झाडे नमस्ते, गोकुल भाऊ नमस्ते. बोलत जा. बोललं म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट नाही करता येत आहे का? करता येते ना. मग
व्हेरी गुड व्हेरी गुड, बोलत जा बरं, तुम्ही जेवढं बोलणार तेवढा खेडीमेडीचा कार्यक्रम राहील आपला, है ना। एका 5,000 रुपयाच्या वस्तूवर 50% मंडळी, म्हणजेच काय रे, 5,000 चे 50% काढा, तिथे त्यातून मायनस करायचे, तर 5,000 चे 50% म्हणजे 2,500 आणि 2,500 चेही आणखी 50% काढा, बरोबर आहे का। हा शून्य या शून्यासोबत गेला, उरलेल्याचा गुणाकार, तर 25 5 125 आणि त्याच्यावर द्यायचा शून्य, 1,225 रुपयाला ती वस्तू पडणार आहे, बरोबर आहे। बघा हे गणित तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीत, हे सुद्धा लिहा, पण थोड्या वेळाने मी एक जादू शिकवणार, ट्रिक शिकवणार आहे, चालेल का। चालेल बर, पुढे अजून एक उदाहरण देतो मी, हा उदाहरण नंबर 2, 8,000 रुपयाची वस्तू आधी 20% 20 व नंतर 50% सूट ने मिळाली तर अंतिम किंमत सांगा। मग मी जादू शिकवणार आहे, काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही तोंडी उत्तर काढणार, तोंडी। शांत 800 म्हणतो, गोकुळ 800 म्हणतो, बाकी लोक आता बघा याचा तुम्ही काय करणार आहे, बघा 800 चे 20% किती होतात, हा शून्य गेला 0 शी, तर 8 2 16 है ना, 2 0 ठेवायचे म्हणजे 1600, मग 800 मधून 1600 मायनस केले, बरोबर, 8,000 8,000 2 1600 गेले तर 64, ह्याचे 50% काढायचे, बरोबर आहे ना। हा शून्य या शून्याशी गेला आणि उरलेला, तर 5 0 0 5 2 0 ह्याच्याले 2 5 6 5 30 31 32 3200 रुपयाला ती वस्तू पडेल। व्हेरी गुड प्रशांत, गोकुळजी काय चुकलं, ठीक आहे, एकदम सिंपल बघा ना तुम्ही ह्याच्यात, बघा मी तुम्हाला एकदा परत हे करून देतो। समजा दुकानात गेले तुम्ही आणि त्या दुकानात त्या वस्तूवर फक्त 20% सूट होती, किती टक्के सूट होती, समजा 20%, मग 8,000 चे 20% किती, 0 गेला 0 8 2 16 1600 सूट भेटेल ना रे पहिले, म्हणून 8,000 वर 1600 रुपये सूट किती होते, तर हे याच्यातून मायनस करा, म्हणजे 6 4 0 0 याच्यावर 50%, म्हणजे ह्याचे 50% तर 2D आहे 3200 रुपये, क्लिअर आहे का। तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरूच नका,
मलाही हेच म्हणायचं आहे की ऍट द एंड ऑफ माय लेक्चर तुम्ही फॉर्म्युलावाला विद्यार्थी मला बनवायचाच नाहीये ह्या बॅच मध्ये. बरोबर, एकूण एक लेक्चर इतकं डिटेल मध्ये बघा तुम्ही, वाटलंच वारंवार बघा. तीनची लिमिट आहे तर मी लिमिट वाढवून देतो वाटलं तर, है ना, काही काळजी नका करू. मी बोलतो तसं ऍपवाल्यांशी, पण तुमचा माझा हे पूर्ण लेक्चर जे लाईव्ह करणार आहे, तुम्ही जे लोक आहे जे लेक्चर रेकॉर्डेड बघताय, तर त्या सर्वांसाठी आपण हे करू. हप्त्यातून एक दिवस असा ठेवू की ज्या दिवशी खूप मोठी पण बॅच राहील आपली, है ना, तर काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. तोंडी हे आलं पाहिजे या मताचा मी आहे. परफेक्ट, एनी प्रॉब्लेम? जाऊ मग पुढे. चालेल, मग मला एक सांगा, 400 रुपयाची वस्तू सूट दिल्या नंतर 320 रुपयाला पडत असेल तर शेकडा सूट किती मिळाली? बर, मी असं वेळेवर कधी तर बनवलेलं सांगतील ना, वेळेवर गणित बनवले तर चालतील का मास्तरन? नक्की संदीप भाऊ, एवढ्यात तर तुम्ही करा पहिला, तुम्हाला अजिबातच मी अडचण जाऊ देणार नाही. नाही येत, नाही आलं तर एन टाईप करा, मी लगेच तुम्हाला समजून सांगतो. 400 रुपयाच्या वस्तूवर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग मी थोडा वेळ आधी जे टक्के काढायला शिकवले ते इथं कामात पडतात बघा. म्हणजे कसं रे की 100% म्हणजे 400 रुपये, परफेक्ट आहे. आता वस्तू कितीला भेटली? 320, ते करायच्यातून मायनस. मग 80 रुपये म्हणजे किती टक्के? बस हे इक्वेशन काढायचं आहे. मग आता इथून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की 100% म्हणजे 400, 10% म्हणजे 40. आपल्याला 80 म्हणजे किती काढायचं आहे, 10% म्हणजे 40, तर 80 म्हणजे 20. आलं का लक्षात? हे इक्वेशन काढता आलं पाहिजे आणि हे ब्रेन मध्ये तुमच्या सहज झाला पाहिजे कार्यक्रम. नोट्स अशाच्या अशा काढा, त्या नोट्सला एकदा रिकॉल करा. महाराष्ट्रातलं, भारतातलं आणि जगातलं कोणतंच पुस्तक हात लावायचं काम पडणार नाही या प्रकारचा शिकवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे, है ना. आणि कोणतीही एक्झाम असो, UPSC ची असेल, MPSC ची असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, बँकिंग असेल, आणि तुमचा तलाठी, लिपिक, टंकलेखक, ग्रामसेवक आणि सगळ्या सगळ्या एक्झाम, ज्या काही ते नगर रचनाकारचा पण काही आलं म्हणते, सगळ्या एक्झामसाठी आपला हा कम्प्लीट कोर्स लागू पडणार आहे. कम्प्लीट कोर्स, है ना,
तर त्याच्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, म्हणजे रेल्वे आलं स्टाफ सिलेक्शन आलं त्याच्यात सरळ झालं. फक्त तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पटापट 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 ऑप्शन उत्तर टाकत जा, पटापट काहीतरी लिहत जा, कारण तुमच्या ज्या बोलण्या लिहिण्यावरच माझं आपलं दुकान समोरचं आहे. 400 रुपयाची वस्तू अमक्या अमक्याला सुटीला भेटते, म्हणजे तिथे किती थोडं मी डिफिकल्ट देऊ का, आता बघा थोडं डिफिकल्ट उदाहरण मी देतो. उदाहरण नंबर 5 तुम्ही लिहिलं पाहिजे या मताचा मी आहे बरोबर. 600 रुपयाची वस्तू सूट दिल्यावर 510 रुपयाला पडते, तर शेकडा सूट सांगा. थोड्या वेळा तुम्ही तोंडी घालणार, त्याच्यात काहीच हे नाही, परंतु तुम्ही मेथड दिला. जेवढा तुम्ही पैसा दिलाय तो एकच एक पैसा आपल्याला योग्य प्रकारे युटिलाइज करायचा आहे. वी हॅव टू युटिलाइज युअर वन अँड वन एकन एक पैसा. थोड्या वेळाने तोंडी सुद्धा येईल बर का. सांगू पंधरा बर कसे काढायचे हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. बघा इथं 100% म्हणजे 600ची वस्तू सूट दिल्यावर 510 पडते, म्हणजेच आपल्याला 90 रुपये म्हणजे किती टक्के काढायचं आहे. मग 600 रुपये म्हणजे 100%, 10% म्हणजे 60, 90 पर्यंत पोहोचायचं आहे तर मला इथं 30 ऍड करायचंय. 60 म्हणजे 10%, तर 30 म्हणजे 5%. या दोघांची टोटल 90 होते, या दोघांची टोटल 15 होते. सो सूट किती झालेले 90 रुपये म्हणजेच 15%. एनीबडी एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम, का बात है जी, का बात है, सही है. सूट वीट जाऊ दे समोर. 180 रुपयाची वस्तू बरोबर, 180 रुपयाची वस्तू 153 रुपयाला मिळते, तर सॉरी शेकडा सूट किती सॉरी सांगा. तोंडी योगिताजी, गोकुळ भाऊ, प्रशांत जी, संदीप जी,
बघा तीच परत की 180 मधून 153 मायनस केले तर राहतात 27, मग 180 म्हणजे 100%, 10% म्हणजे 18, 5% म्हणजे 9, दोघ मिळून 27, आणि दोघ मिळून 15. सो मला 27 म्हणजे किती टक्के तेच विचारत होते. 27 म्हणजेच 15%. सही आहे क्या? वा 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 वा, बहुत बढिया बहुत बढिया बहुत बढिया. सो मंडळी अशी होती आजची दुकानदारी. थांबू का मग? कारण लगेच जिओग्राफीचं पण एक लेक्चर आहे, है ना. हळूहळू आपण आज 40 मिनिटावर थांबलो, उद्या 45-50, आणि हळूहळू याला खूप टायमिंग वाढव, काळजी नका करू, है ना. उद्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आणि टक्केवारीतले तुमचे डाऊट परवा असा हा टॉपिक सॉल्व्ह करून देऊ. शेवटी तोच यशस्वी होतो जो मनापासून मेहनत करतो. जोरदार मेहनत करा, है ना. क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. क्लियर? छान. आपण एक 12-15 उदाहरण बघितली. तुम्ही टक्केवारीची माझा मोबाईल नंबरवर अजून काही गणित असेल तर मला व्हॉट्सअप करा, है ना. मी ती घेतो. आपल्या ऍप मध्ये जोडे विद्यार्थी जोरात अभ्यास करत आहेत, त्या सर्वांसाठी आपल्याला हा पूर्ण गॅप भरून काढायचा आहे. स्वतः मी हजर आहे. बढियापैकी तुम्ही हे करा, है ना. ओके, योगिताजी म्हणतात खूप छान समजत आहे. तुमचे रिव्ह्यू नक्कीच द्या, है ना. आणि मला सांगा की अजून काय काय इम्प्रूव्हमेंट आपण टीचिंग स्किल मध्ये केली पाहिजे. थांबतो मग. काळजी घ्या स्वतःची, समाजाची. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू विजयी भाऊ.